तर धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय 24 धावा धावपळकावरती सुरेख सुरुवात करतोय एकदम पूर्ण करतोय धावसंख्या 5 धावा पण मारतोय 4 षटकांचा सामना आहे तर अमन यायचंय टॉस साठी जय 11 कल्याण विपक्ष गीतेश 11 कल्याण या दोन संघांमध्ये आणि फलंदाज धावसंख्या आपण पाहतोय 20-6 धावा धावपळकावरती आहेत फलंदाज आपण पाहतोय 20 मेहुल आणि आशिष ही जोडी आपण पाहतोय सुरेख फटका सुरेख टायमिंग चेंडू सीमा पार 4 धावांसाठी जय 11 कल्याण संघ टॉस विन आहे सुरेख फटका आपण पाहतोय चेंडू सीमा पार 4 धावांसाठी बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत फलंदाज आशिषच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहतो 3 चौकार आणि अजून एक खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार 4 धावांसाठी पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहते धावपळकावरती 16 धावा आहेत 18 धावा आहेत 18 धावा धावपळकावरती आहेत फक्त ती सुरुवात आपण पाहतोय या 20 आर्यन 11 या संघाची शिवशक्ती कल्याण आणि आर्यन 11 असा विद्यमान सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना सुरू आहे टीमचा फटका आपण पाहतोय सुरेख टायमिंग परंतु एकाच धावेवरती समजा मला बोला की धावसंख्या धावपळकावरती 29 गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये अली अली आहे सुरेख टायमिंग होतं कॅप चोट सिलेक्शन चेंडू सीमा पार 4 धावांसाठी तीनों का सहारा है दोस्तों नक्कीच आर्यन 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत संजय पोरे साहेब यांचा हा संघ आपण पाहतो संघ मालक आहेत आर्यन 11 संघाचे संजय पोरे साहेब यांचा हा संघ आपण पाहतोय आणि चांगला खेळ गेलाय तो म्हणजेच आर्यन 11 या संघाने सुरेख टायमिंग सुरेख फटका चेंडू सीमा पार भगवान चौकार थँक यू सो मच धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय यावेळी 27 धावा आहेत कट करतोय एकदम पूर्ण करतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या 28 आपण पाहतोय बिंबात 28 अशी अप्रतिम सुरुवात करतोय आर्यन 11 हा संघ मेहुल आहे स्ट्रायकिंग फलंदाज व्हाईटचा इशारा येतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 29 धावा आहेत सुरेख टायमिंग सुरेख फटका 4 धावांसाठी
थैंक यू सो मच खरपून समाचार घेतला जातोय गोलंदाज अलीचा आणि फलंदाज बाद बिग विकेट मेहुल बॅक टू द पवेलियन तेहतीस धावा धावल कवरती आहेत दोन षटकानंतर तेहतीस धावा आपण बांधतोय नक्कीच दोन्ही संघ दिग्गज संघ आहे दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट आहे एका बाजूला अभिमतीला आपण पाहू शकाल ज्या अभिमतीने नक्कीच पिसवडीची नाईट टुर्नामेंट गाजवली स्वर्गीय नारायण भोरे स्मृती चषकामध्ये अप्रतिम कामगिरी अभिमतीच्या माध्यमातून आपण पाहिली होती मारा इलेव्हन कल्याण संघाच्या माध्यमातून अविनाश सुरेख टायमिंग होतोय एकदम पूर्ण करतोय अभिमते तो चेंडू वरती संसंख्य धावपळकावरती आपण पाहतोय या वीस चौतीस धावा आहेत 34 स्ट्रायकला पर्यंत धनंजय आणि आशिष ही जोडी आपण पाहतोय उलटा चेंडू होता एकदा पूर्ण करतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या धावपळ कवरती आपण पाहतोय या वीस 35 धावा आहेत 35 35 धावा धावपळ कवरती आहेत पुरे टायमिंग होतोय अभिमतीचा प्रदीप क्षेत्ररक्षण डीप मध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल 36 36 धावा धावपळ कवरती आहे चौकार धावसंख्या आपण पाहतोय 20-40 धावा आहेत अप्रतिम सुरुवात करतो धनंजय आणि फलंदाज आशिष ही जोडी आपण पाहतोय म्यूट पास झालाय सहा धावांचं योगदान दिले आपल्या संघासाठी मेहुलने आणि फलंदाज बाद बिग विकेट अजून एक धक्का बसतोय धनंजय बॅक टू द पवेलियन तर तीन षटकांचा खेळ संपला तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय या 20-40 धावा आहे धावपळ कवरती खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय धर्मवीर चषक 20-19 हे पर्व आपण पाहतोय नक्कीच भगवमय असं वातावरण आपण पाहतोय शिवसेनेचे झेंडे आपण पाहतो डौलाने फडकतायत या मैदानावरती नक्कीच आपण पाहतो तिरंगा सुद्धा नक्कीच डौलाने फडकतोय कारण की आज 26 जानेवारी आहे डब्ल्यू टी सी च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय जगभरामध्ये नक्कीच दाखवली जाते आणि फलंदाज बाद आशिषला माघारी परतावं लागेल जितू येतोय नवीन फलंदाज इनेट नंबर 5 पाचव्या क्रमांकावरती येतोय जितू आणि विशाल आहे
पहिल्या चेंडूवरती एक विकेट मिळवतोय हा गोलंदाज आपण पाहतोय. भालेराव बंटी भालेराव आपण पाहतोय या वीस गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अंतिम षटकामध्ये जितू फ्री टाइमिंग होते खराब रक्षण चेडू सीमा पार चार धावांसाठी. थँक्यू थँक्यू सो मच. तर धावसंख्या धावपळ कबड्डी आपण पाहतोय 20-24 धावा आहेत. 26 धावा धावपळ कबड्डी आपण पाहतोय. स्विचिटचा प्रयत्न करतोय अप्रतिम टायमिंग चेंडू सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौका. उलटा चेंडू गॅप मधून चेंडू सीमा पार भगवत चौका. धावसंख्या 4 ने वाटेल धावसंख्या धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती आहे. एक चेक पूर्ण करतोय एकच चेक असेल यानंतर जर चेक केला तर नक्कीच चेंडू नो असेल. 53 धावा आहेत आणि फलंदाज बाद सुरेख जेल निघतोय यस्टांच्या पाठीमागे. एक चेंडू शिल्लक आहे 53 धावा धावल कवरती आपण पाहतोय. नितीन येतोय त्रेपन्न धावा धावल कवरती एक चेंडू शिल्लक आहे. ब्रेक टाइमिंग आपण पाहतोय आणि फलंदाज बाद 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष. दीपक यादव इथं कुठे असतील त्वरित इथं कपल साधत आहे. दीपक यादव व्हायचं कसा ध्यान देऊ कसोरी
धन्यवाद रोशन. चार गडी बाद 54 धावा झाल्यात आर्यन संघाच्या. शिवशक्ती कल्याण संघासमोर 55 धावांचं लक्ष आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. जय इलेव्हन कल्याणने टॉस जिंकलाय. त्यांना फाईट करेल तो नितेश इलेव्हन. आशिष गोट्या अभिमते अभिमते सेकंड लाईन गोट्या नॉन सेकंड. आशिष गोलंदाजी मार्गवर. धर्मवीर चषक शिवसेना माध्यमातून वाईट बॉल. भावेशांचा इशारा देतोय. 1+1 दोन धावा. धर्मवीर चषक आयोजित शिवसेना आयोजित धर्मवीर चषक 2019 वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. आशिष फलंदाजी खूप चांगली गेली. एक धाव आर्यन इलेव्हन टीमने 54 धाव बनवल्यात. 55 टार्गेट आहे. 4 षटकर मध्ये 3 धावा आतापर्यंत धावपळमध्ये लागले आहेत. आशिषचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. आशिषने फलंदाजी खूप चांगली केली. सात चौकार आपल्या बॅटमध्ये दाखवले. चेंडू सीमा पार झाली चौकार. धन्यवाद डिझे. संख्या 7 धर्मवीर चषक 2019 दुसरा दिवस या स्पर्धेचा. उद्या शेवटचा दिवस. डॉट बॉल 7 धावा झाले. शिवचा फटका चेंडू सीमा पार भगवा चौकार. व्हाईट बॉल. आशिष खराब गोलंदाजी करतोय. 12 धावा. अप्रतिम फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा. धावसंख्या 14. 1-2 धावसंख्या 14. 55 टार्गेट आहे. 14 धावा झाले. एक धाव षटक समान. पहिल्या षटकात एक संपला. धावा झाल्या 15-18 चेंडू 40 धावांच्या गरज आहे. धावा झाल्यात. 18 चेंडू मध्ये 40 अजूनही बनवायचे. 55 टार्गेट आहे. इथं आमच्या सोबत आहे गोपी गेट. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. गोलंदाज मनोज. मनोज येत आहे.
पहिल्या चेंडूवर सुपर फटका चौका चौका संख्या 19 जर मी मनोज स्वागत केलंय अभिने आणि अभि मध्ये बाजून एक धाव धावसंख्या 20 35 अजूनही म्हणायचे 20 झाले डॉट बॉल एक धाव 21 धावा झाले दोन षटकांमध्ये संपले धावा झाल्या त्या 22-33 अजूनही बनवायचे गरज आहे 22 झाले 12 चेंडू होईल 33 अजूनही बनवायचे आकाश ऑपरेटर आकाश हॅलो चेक हॅलो चांगलं ऑपरेटिंग आपण बघतो आकाशच्या माध्यमातून पुढे आले फलंदाज बाद होईल अजून एक झटका मैदानामध्ये व्हाईट टेबल बॉल काउंटर असेल धर्मवीर चषक शिवसेना आयोजित 2019 आयोजक आपण बघतोय मनोज चौधरी साहेब उपविभाग प्रमुख परिवहन समिती सदस्य हरिचंद्र म्हात्रे साहेब शाखा प्रमुख आणि कमलाकर चौधरी साहेब उप शहर अधिकारी युवा सेना यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय त्यात आमचे सर्व सहकारी असतील भावेश गोविंद असतील परवेश सर असतील इथे मात्र शिकण्याशी खूप वेगात आले तिथून थोडीशी घाई दाखवली इथे जय रन संघाने क्षेत्राशी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गीतेश इलेवन या पुढची मॅच पहिल्या फेरीतील शेवटची अजय गाडगे यांना सुद्धा आपण रिएक्शन मध्ये बघू शकाल ज्याने कित्येक खेळाडू कल्याण मध्ये घडवले इथे मात्र फटका चांगला आहे लॉंग आपला क्षेत्राशी घेत एकच धाव मिळेल फलंदाज काय सूचना करतात मला एक वारंवार धावा झाल्यात 25 अप्रतिम चेंडू सीमापार चौका धावसंख्या 29
आश्यांच्या मागे आपण बघतोय शिक्षक मेहुल सुनील फुलरेला सुद्धा बघू शकाल आणि फलंदाज बाद धावचीचा सर्वात झटका बंटू गो एक चिंट बाकी धावा झाल्या त्या 30-25 अजूनही बनवायचे सात चेंडू मध्ये सात चेंडू 25 धावांची गरज शिवशक्ती कल्याण संघ आणि फलंदाज बाद सहा चेंडू आणि 25 धावांची गरज पंच कबड्डी आमचे आयोजक आपण पाहिले मात्र पंच कबड्डी बघतो आपण भावेश पात्रे परमेश सारवार गोविंद यादव भरत मुकादाव ईशा रिजू पठाण राजेश सरदार खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी त्यांनी गेले 15 दिवस खेळपट्टी त्यांनीच बनवली आहे भावेश पात्रे परमेश सारवार गोविंद यादव भरत मुकादाव ईशा रिजू चव्हाण राजेश सरदार अनिकेत पवार इथे रिवर्सचा फटका मात्र एकच धाव पाच चेंडू 24 धावांची गरज आहे 5 चेंडू 24 धावांची गरज अनिकेत पवार सुद्धा आहेत वाईट बॉल 5 चेंडू 23 धावांची गरज आहे जाऊ चार चेंडू नेता मात्र 22 धावांची गरज प्रेक्षक विनंती आहे महिन्याच्या अफिनका बसू एक धाव आता मात्र मॅच टच झाले पूर्ण म्हणजे रोशन आपण बघतोय महिन्याच्या आतमध्ये ती म्हणजे आर्यन इलेव्हन या संघाला कारण की 54 धावांचं डोंगर त्यांनी उभारलं हार्डलक शिवशक्ती कल्याण अरे निरज संघ पुढच्या फेरीत दाखल होईल मात्र हा चौकार खूप उशीर आलाय प्रीतम आमच्या सोबत आहे मॅन फ्रॉम आंबिवली गुणगायकाच्या भूमिकेत मॅच इथे जिंकली होती अरे इलेव्हन या टीमने रिया सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आशिष